आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मध्ये। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या ओबीसी विधेयकावर स्वाक्षरी केली आहे। राज्य सरकारनं विधिमंडळात ओबीसी आरक्षणासंदर्भात विधेयक मंजूर केलं होतं। या विधेयकावर आता राज्यपालांनी सही केल्यानं कायदा तयार झालाय। निवडणुकीचे अधिकार आता राज्य सरकारकडे आलेत। राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला। या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीवर भर देण्यात आला आहे। अर्थसंकल्पात शेतीसाठी 3025 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांनी आणखी एक दावा केलाय। परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अशी माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे। सोमय्यांनी एक व्हिडिओ ट्विट करत हा दावा केलाय। दरम्यान अनिल परब यांच्या विरोधात आता फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानं पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत रत्नागिरी कोर्टात दावा दाखल केलाय। बेनामी मालमत्ता, मनी लॉन्ड्रिंग अशा सर्व मुद्द्यांचा विचार करण्यात आलाय। दरम्यान आता अनिल परब यांचाच नंबर आहे असं सोमय्या म्हणाले। बनावट मद्याच्या बाटल्या सीलबंद करण्याच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत कारखान्यातील 40,50,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क पथकानं धडक कारवाई करत 3 बुचं बनवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली आहे। यावेळी उत्पादन शुल्क विभागानं 11 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। पुण्यात पालकांना इंग्रजी शाळेनं नेमलेल्या बाउन्सर्सकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली। बेबेवाडीतल्या क्लाईन मेमोरियल इंग्लिश मीडियम शाळेत काही पालक विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यासाठी गेले होते। यावेळी शाळेकडून पालकांचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी पालकांच्या अंगावर खासगी बाउन्सर्स सोडण्यात आले। या बाउन्सर्सनंही पालकांची बाजू ऐकून घेण्याऐवजी थेट त्यांच्या अंगावरच चाल केली। या घटनेमुळे पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे। परभणीच्या मनवत तालुक्यातल्या रूढीपाटी येथील पेट्रोल पंपावर तिघांनी बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला लुटले। रात्री 10 सुमारास ही घटना घडली। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। आंबेगाव तालुक्यातल्या आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या नंदकुमार बोराडेवर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला झालाय। रात्रीच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला। यामध्ये नंदकुमार बोराडे गंभीर जखमी झालाय। त्यांच्या हात आणि पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुलढाणा जिल्ह्यात जबरी चोऱ्या करणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय। पोलिसांनी अटक केलेल्या चौघांकडनं 10,80,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। नागपूरच्या तरोडा मोहल्ला परिसरात एका इसमानं आपलं कुटुंब संपवत नंतर स्वतःही आत्महत्या केली। एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विलास गवते यांना आपली 13 मुलगी अमृता आणि 45 पत्नी रंजना गवतेची हत्या करून आत्महत्या केली आहे। कौटुंबिक वादातून विलास यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे। वाशिममध्ये एका निर्दयी बापानं आपल्या 1 चिमुकलीला जिवंत खड्ड्यात पुरल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पोलिसांनी त्या निर्दयी बापाला ताब्यात घेतलंय। पत्नीसह झालेल्या वादातून आरोपी सुरेशनं चिमुकलीचा जीव घेतला। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शहापुरात प्रहारच्या वतीनं करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य या संदर्भात भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रहारच्या वतीनं करण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंतरवासिता भत्ता वाढवून मिळण्यासाठी बेमुदत संप सुरू केला। यासंदर्भात उदगीर येथील उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। परभणी जिल्ह्यातल्या पोखर्णी फाटा इथे भारतीय किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। शिल्लक ऊस तसंच पीक विमा आणि विजेच्या प्रश्नांबाबत तोडगा निघावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। रास्ता रोकोमुळे तब्बल 3 वाहतूक खोळंबली होती। कब्रस्तानच्या जागेवरून नाशिकमध्ये मुस्लिम बांधव चांगलेच आक्रमक झाले। यावेळी मुस्लिम बांधवांनी स्वतःला थेट कबरमध्ये अर्धस्वरूपात पुरून घेतलं।
दरम्यान जोपर्यंत आयुक्त येत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। अमळनेर तालुक्यातल्या बोरी नदीवरच्या बंधाऱ्यात शेकडो मासे मृत अवस्थेत आढळलेत। नांदगावच्या केटी वेअर बंधाऱ्यात सकाळी मृत मासे पाण्यात तरंगत असल्याचं गावकऱ्यांना दिसून आलं। शहरातील गटारं नाल्याचं सांडपाणी बोरी नदी पात्रात सोडण्यात येत आहे त्यामुळे नदी पात्र दूषित झालंय। जळगावच्या गणेश मार्केटमधील 3 ते 4 कापड दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे शुक्रवारी रात्री भीषण आग लागली। शुक्रवारी रात्री 10 वाजता या दुकानांमध्ये शॉर्ट सर्किटने ही आग लागली। दुकानांमध्ये कापड असल्यामुळे बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं। दरम्यान अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते। त्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करत आग आटोक्यात आणली। शहापूरमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर उंबरमाळी गावाजवळ कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात कंटेनरला आग लागल्याची घटना घडली त्यामुळे नाशिकच्या दिशेनं जाणारी वाहतूक बंद करण्यात आली। यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कसाऱ्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं। पनवेलच्या एमजी रोड येथील मिरची गल्लीत या ठिकाणी एका घराला रात्री आग लागली। या घराच्या खाली गाळ्यामध्ये थर्माकोल आणि लग्नासाठी लागणाऱ्या साहित्याची विक्री केली जात असल्यानं आगीचा भडका उडाला। पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं त्वरित घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। बसच्या धडकेत एका 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना बदलापुरात घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी बस चालकाला बेड्या ठोकल्या आहेत। राधिका चंद्रशेखर आचार्य असं या अपघातात मृत पावलेल्या 22 वर्षीय तरुणीचं नाव आहे। राधिका कामाहून परत येत असताना रमेशवाडी चर्चकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका बसनं तिला धडक दिली। या अपघातात तिचा मृत्यू झालाय। या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय। यवतमाळ जिल्ह्यातून गेलेला नागपूर तुळजापूर हा राज्यमार्ग नुकताच राष्ट्रीय महामार्ग झालाय। मात्र या प्रकारामुळे रॉंग साईडनं गाड्या चालवणाऱ्यांमुळे गेल्या 15 महिन्यात 390 जणांना आपला प्राण गमवावा लागलाय। 300 हून अधिक जण जखमी झालेत। नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग आता पूर्वीपेक्षा दुप्पट रुंद झाल्यानं आणि मधोमध रस्ता दुभाजक बांधल्यानं अपघात कमी होतील अशी अपेक्षा होती मात्र चित्र वेगळं दिसत आहे। मृतांमध्ये सर्वाधिक आकडा तरुणांचा आहे। वाई तालुक्यातल्या पसरणीच्या भैरवनाथ नगरमध्ये उसानं भरलेला ट्रक कालव्यात कोसळला। सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालं नाही। कारखान्याला गाळप करण्यासाठी नेला जाणारा ट्रकभर ऊस कालव्यात पडला त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो नुकसान झालंय। ऊस तोड झाल्यानंतर ट्रक भरून ऊस साखर कारखान्याकडे रवाना होत असताना धोम धरणाच्या डाव्या कालव्यात हा ट्रक कोसळला। रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यांमुळे उसानं भरलेला ट्रक कलंडला। कालव्यातलं पाणी कमी झाल्यानंतर रात्री उशिरा ट्रक बाहेर काढण्यात आला। विविध तांत्रिक कामांसाठी उद्या मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर 8 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत हा ब्लॉक असेल। या ब्लॉकमुळे जलद मार्गावरील लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येतील। हार्बरवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गावर मेगा ब्लॉक आहे। ब्लॉकमुळे सीएसएमटी ते वाशी बेलापूर ते पनवेल या दरम्यान सकाळी 11:10 दुपारी 4:10 लोकल सेवा बंद असेल। परिवहन मंत्री अनिल परब यांच्या 10 मार्चच्या अल्टिमेटमनंतर परभणी आगारात 72 कर्मचारी सेवेत हजर झाले। जिल्ह्यात आतापर्यंत 426 कर्मचारी सेवेत रुजू झालेत तर दुसरीकडे 1329 कर्मचारी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत त्यामुळे आजही परभणी जिल्ह्यात एसटी सेवा पूर्ण क्षमतेनं सुरू झालेली नाही। रविवारी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रोचं लोकार्पण पार पडलं। या मेट्रोमध्ये बसलेल्या एका आजोबांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे। या व्हिडिओमधील आजोबांच्या स्वॅगनं अनेकांचं लक्ष वेधलंय। पुण्यात पहिल्यांदाच मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जात आहेत। सर्वांनी अर्थातच आनंद आणि समाधान व्यक्त केलंय। मात्र या आजोबांनी मेट्रोत बसून कसं वाटतं या प्रश्नाला जे उत्तर दिलं त्यामुळे त्यांचा हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतोय।
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकासासाठी अर्थसंकल्पात सुमारे 73.80 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विठ्ठल मंदिराला मूळ स्वरूप प्राप्त होणार असून मंदिराचं रूप पालटणार आहे। राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी स्वागत केलं आहे। पंढरपूरमध्ये पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन उत्साहात पार पडलं। संमेलनाचे उद्घाटक इतिहास संशोधक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांच्या हस्ते झालं। इतिहास संशोधक डॉ शोभा शिरढोणकर या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। संमेलनामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या साहित्यावर चर्चा करण्यात आली। अकोल्याच्या बार्शी टाकळीतल्या तिवसामध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलानं शेणखत गोळा करणारं मशीन तयार केलंय। जनावरांचं शेण गोळा करताना होणारा त्रास आणि त्यापासून आरोग्याला असलेला धोका लक्षात घेत जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या संकेत आठवलेनं शेण गोळा करणारं हे यंत्र बनवलंय। पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडता येणार नाहीत। अधिकृत निवेदन जारी करून आरबीआयनं हे निर्देश दिले। बँकिंग नियमन कायदा 1949 कलम 35A अंतर्गत पेटीएम पेमेंट्स बँकेला नवी खाती उघडण्यास मज्जाव करण्यात आलाय। याशिवाय बँकेच्या माहिती तंत्रज्ञान यंत्रणेचं त्रयस्थ ऑडिटर मार्फत ऑडिट करण्याचे आदेश आरबीआयनं पेटीएम बँकेला दिले। या ऑडिट रिपोर्टनंतर पेटीएम पेमेंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून नवी खाती उघडण्यासाठी नव्यानं परवानगी घ्यावी लागेल। उत्तर प्रदेशसह देशातील 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये आलेत। यावेळी त्यांनी रात्री उशिरा त्यांच्या आई हिराबेन यांची भेट घेतली। यावेळी मोदी आईंकडून आशीर्वाद त्यांनी घेतले। तब्बल 2 वर्षांनंतर मोदींची आईबरोबर भेट झाली। गुजरातमध्ये या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपनं आतापासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। पंतप्रधान मोदी काल अहमदाबादला पोहोचले, त्यावेळी भाजपनं मोठा रोड शो केला। योगी आदित्यनाथांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय। लखनौमध्ये राजभवनवर जाऊन त्यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे राजीनामा सोपवला। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालंय। त्यात योगी आदित्यनाथ गोरखपूर मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आले। लवकरच ते सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत। आपनं पंजाब विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं। त्यांनी पंजाबमध्ये एकाधी सत्ता स्थापन केली आहे। आम आदमी पार्टीनं मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांची सभागृहनेतेपदी निवड केली आहे। दरम्यान भगवंत मान 16 मार्चला शपथ घेणार आहेत, त्यापूर्वी 13 तारखेला केजरीवाल रोड शो करणार आहेत। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांनी काल रात्री मोठी कारवाई केली। मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांनी 4 ते 5 भागात ही कारवाई केली आहे। या कारवाईत भारतीय सुरक्षा दलानं 4 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। तर दुसरीकडे गांदरबल जिल्ह्यातल्या काऊबाग नांदर भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली। यात 2 दहशतवादी अडकल्याची माहिती मिळते आहे। मध्यरात्री सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत पुलवामा लष्करी कारवाईमध्ये जैश ए मोहम्मदचे 2 दहशतवादी मारले गेलेत, तर गांदरबल आणि हंदवाडा इथे लष्करचा 1 दहशतवादी मारला गेला आहे।